मला आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचे दोन गोष्टीसाठी अभिनंदन करायचं. एक म्हणजे आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी जो विमानतळ होतोय, मग या ठिकाणी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं या ठिकाणी किंवा खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विमानतळ आपल्या परिसरात आहे, या विमानतळाचं काम लवकर लवकर झालं पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा केला. आमच्यापैकी अनेकांनी या विमानतळाला लोकनेते दिभा पाटील साहेबांचं नाव द्यावं याच्यासाठी आंदोलनं केली, त्याच्यासाठी आम्ही केसेस अंगावरती घेतल्या. आज त्या विमानतळावरती एक विमानाचं लँडिंग झालं आणि आम्हाला खात्री पटली की येणाऱ्या 6 महिन्यात हा विमानतळ संपूर्ण देशासाठी जगासाठी खुला होणार आहे. मी अभिनंदन शिंदे साहेबांचं याच्यासाठी करतो की त्यांच्या नेतृत्वाखालच्या माहिती सरकारला आता यामुळे या परिसरामध्ये विकासाच्या अनंत संधी उपलब्ध होणार आहे. पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकासाच्या संधी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे आमच्या परिसरातल्या तरुणाला रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. मी दुसरं अभिनंदन याच्यासाठी करतो की या अशा पद्धतीच्या फोरम फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळं ज्यांची फसवणूक झाली आणि त्यांची फसवणूक झाल्यामुळे काही काही ठिकाणी सोसायटीने निर्णय घेऊन टाकले की हे सांगतात ना का पुढच्या तारखेला होईल, मग आता आपण सध्या टॅक्स भरायचा नाही, त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागतो, मोठ्या प्रमाणाची शास्ती बसली. आम्ही सांगत राहिलो की तुम्ही भरू नका आणि हे सांगत राहिले, कोर्टात गेले, आता पुढची तारीख पुढच्या तारखेला होणार, मग हायकोर्टाच्या बाहेरही मंडळी जातात आणि त्यांचे वाढदिवस लग्नाचे साजरे करतात, केक आम्ही तिथं कापला, किती समाजसेवी. मग या ही सारी मंडळी असे या ठिकाणी लोकांची दिशाभूल करतात आणि त्याच्यामुळं काही लोकांना जर शास्ती लागली असेल तर आम्ही आपल्याकडे मागणी केली की अशा पद्धतीची शास्ती ही महापालिकेनं माफ करावी. आपल्याला पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, उपमुख्यांना पत्र दिलं, बाळणे साहेबांना पत्र दिलं, आता बाळणे साहेब आम्ही या विमानतळाला लोकनेते दिभा पाटील नामकरण करावं यासाठी आम्ही केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटलो सोमवारी, या सोमवारी मंगेशी, आणि सोमवारी त्यावेळेला मी बाळणे साहेबांना म्हणालो साहेब आता आचारसंहिता कधी लागू होईल, त्याच्या आधी हा निर्णय जर लागू झाला तर निश्चितपणानं पनवेलकरांना त्याच्यातून दिलासा मिळू शकतो आणि म्हणून आज सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी बाळणे साहेबांच्या त्या मागणीचा उल्लेख केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आता पनवेल महापालिकेनं जी शास्ती लावलेली आहे या शास्तीला आता माफी देत आहोत. मला बाळणे साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं की प्रशांतजी आपल्या या महापालिकेच्या कार्यक्रमांना मी येऊ शकणार नाही, पण तुम्ही आयुक्त महोदयांना सांगा आणि या ठिकाणी ही माफी झालेली आहे, या ही गुड न्यूज खारघरवासियांना आणि सगळ्या पनवेल महानगरवासियांना तुम्ही द्या. मी माननीय खासदार बाळणे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो.